नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। शिवसेना प्रभाग क्रमांक 153 चे नगरसेवक तथा माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्या आयोजनातून चेंबूर घाटला गाव येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले। या लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी यांच्यासह आमदार प्रकाश फातर्फेकर, नगरसेवक अनिल पाटणकर, माजी नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, महिला विभाग संघटिका रीता वाघ, माजी नगरसेविका कामिनी शेवाळे, शाखा प्रमुख उमेश करकेरा, युवा शाखा अधिकारी विनय शेट्टे, महिला विभाग संघटिका अनिता महाडिक, तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाची जर तिसरी लाट आली त्यासाठी महानगरपालिका सज्ज असल्याचे म्हटलंय। महानगरपालिका या पूर्ण देशामध्ये, जगात आज महानगर मुंबई महानगरपालिकेने आपलं नाव कोविड काळामध्ये जे काम केलं त्यामुळे मिळवलेलं आहे। तिसरी लाट जरी येणार असली तरी आमचं वॅक्सिनेशन जास्तीत जास्त चालावं म्हणून आज आपण इथे पाहिलं, चेंबूर विधानसभेमध्ये जे आमचे आमदार आहेत, फातर्फेकर साहेब आहेत प्रकार, त्याचप्रमाणे आमचे पाटणकर साहेब आहेत जे नगरसेवक आहेत, त्यांच्याबरोबर असलेले सगळे पदाधिकारी आहेत, हे सगळे मिळून आपापल्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॅक्सिन सेंटर चालू केले आहेत। आमच्या युवती आहेत ज्या सुप्रदा फातर्फेकर म्हणून, यांनीसुद्धा मेगा ड्राईव्ह इन वॅक्सिन हे चालू केलेलं आहे। आज 4 ऑलरेडी झालेले आहेत, रविवारी अजून 1 आहे, मोठ्या प्रमाणात तेही होत आहे। त्यामुळे प्रत्येकजण जबाबदारी घेऊन या कोविड-19 कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही सज्ज होतो। नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या आयोजनातून सुरू झालेल्या या लसीकरण केंद्राचा फायदा स्थानिक नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात होणार असल्याचं यावेळी अनिल पाटणकर व समाजसेविका मीनाक्षी पाटणकर यांनी म्हटलंय। जर तिसरी लाट तुम्ही बघितलं असेल आजच्या आज पेपरला आणि तुमच्या मीडियाने पण दाखवलं की येणाऱ्या 4 ते 5 आठवड्यातच तिसरी लाटेची शक्यता आहे, आणि त्या तिसरी लाटेला जर थोपवायचं असेल तर वॅक्सिनेशन हे जरुरी आहे। आज माझा वॉर्ड जे जवळजवळ 45,000 माझा वॉर्ड आहे आणि त्या वॉर्डमध्ये जवळजवळ 10 ते 12,000 लोकांचं झालेलं आहे, म्हणजे अजून जवळजवळ 60-70% लोकांचं हे बाकी आहे। त्यामुळे मी सुरुवातीलाच महापालिकेला पत्र दिलं होतं आयुक्तांना महापौरांना की पोलिओच्या धर्तीवर वॅक्सिनेशन पुऱ्या वॉर्डमध्ये पोलिओच्या धर्तीवर करा, आणि आज खरं जर बघायला गेलं तर ड्राईव्ह इन एक घातल्यामध्ये ह्या वॉर्डला ड्राईव्ह इनला एक आहे आणि एक वॅक्सिन सेंटर आहे। आता ह्याच्यामध्ये आम्ही लोक जे सेकंड डोसवाले आहेत त्यांचा एक ग्रुप बनवणार आहोत, जशा तारखा आहेत आजपासून पुढच्या ज्या तारखा आहेत त्या तारखेच्या लोकांचा आमच्या युवाच्या टीमने एक ग्रुप रजिस्ट्रेशन करणार आणि त्या लोकांना आदल्या दिवशी कळवणार आम्ही की तुम्ही येऊन इथे हे करायचं। 100 वॉईलमधल्या 25 ह्या सिनियर सिटीजनसाठी स्पेशली त्यांचा ग्रुप बनवून त्यांचं वॅक्सिनेशन होईल, आणि दुसरं रनिंगमध्ये असं 3 दिवस स्लॉटचं, 3 दिवस रनिंगचं, रनिंगमध्ये असं जशी उपलब्ध होणार आहे त्या पद्धतीने आम्ही लोकं पूर्णपणे करून घ्यायचा प्रयत्न करतो। आज युवा प्रभाग क्रमांक 153 नगरसेवक अनिलजी पाटणकर यांच्या प्रयत्नाने आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून आज आपण इथे कोविड लसीकरणाचं केंद्र इथे सुरू केलेलं आहे। जवळजवळ 2 महिने या पाठी होते की आपण इथे चालू करावं। विभागातील जवळजवळ 50,000 ते 60,000 लोकसंख्या असलेला हा आमचा प्रभाग 153 आज इथे खरंच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना खूप गरज होती, त्यांना ते लांब जायला आहे ना, ती लोकं लांब जायचं बोललं का ते कंटाळा करत होते, म्हणून पाटणकरांनी यांच्या पाठी लागून लागून हा आपण केंद्र इथे चालू करून घेतलं आहे। आणि खरंच लोकांना या विभागातील लोकांना याची खरंच गरज होती, कारण ते आज कोविडच्या परिस्थितीमध्ये त्यांना प्रायव्हेटला येऊ शकत नव्हते, म्हणून आज आपण इथे बीएमसीच्या माध्यमातून आपण इथे आज लसीकरण चालू केलेलं आहे। कोविड लसीकरणाबाबत अद्यापही लोकांच्या मनात संभ्रम असल्याने वेळोवेळी आपण मनपा आयुक्तांशी पत्रव्यवहार करून नागरिकांकरिता जनजागृती केली असल्याचं नगरसेवक अनिल पाटणकर यांनी म्हटलंय। जे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येते हा संभ्रम पूर्वीपासून राहिलेला आहे। मी स्वतः पत्र दिलं होतं मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी
मी आयुक्तांना पत्र दिलं होतं की हूज आपल्याला एक डायरेक्शन देते, आरोग्य खात्या केंद्राकडून आपल्याला डायरेक्शन येते आणि मग थोड्या दिवसांनी ICMR असेल किंवा IM असेल, तर ह्या पद्धतीने वेगवेगळे डिसिजन, पूर्वी 28 दिवस, 30 दिवस, 45 दिवस, आज 84 दिवस. कोविशिल्डचा हा 84 दिवसाचा आहे, तर कोवॅक्सिनचा हा 30 दिवसाचा डोस आहे. उद्या स्पुटनिक येते, त्यामुळे मी त्यांना म्हटलं होतं की ह्या सगळ्या निर्णयावर जी आपली मुंबईची जी टास्क फोर्स आहे, त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून एक निर्णय व्हावा आणि त्यांची अधिकृतरित्या त्या टास्क फोर्सच्या समितीच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी मुंबई महापालिकेने एक अधिकृतरित्या एक समितीच्या द्वारा माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स मीडियाच्या द्वारे पब्लिकला निर्देश द्यावे, जेणेकरून लोकांमधला संभ्रम जाईल. त्यानंतर मला आयुक्तांचं पत्रसुद्धा आलं आहे की आपली टास्क फोर्स ही वारंवार, मला वाटतं डॉक्टर बोंडवेंची असेल किंवा जे दुसरे जे टास्क फोर्सचे जे पण संचालक आहेत त्या कमिटीवर जे डॉक्टर आहेत, तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की आपण वारंवार पब्लिकला सर्क्युलरच्या माध्यमातून, आणि त्यांनी मला एवढंसुद्धा उत्तर देताना सांगितलं की ह्या कोविड काळात जेवढे नोटिफिकेशन निघत गेले तेवढे किंवा जेव सर्क्युलर आली तेवढी कुठल्याच काळात, कुठल्याच आपत्तीजनक काळात आली नव्हती. कॅमेरामन सौरभ जाधव सह स्नेहा पारकर, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.